राजूर येथील सुप्रसिद्ध पन्हाळे पेढेवाले आता संगमनेर बरोबरच इतरही शहरात खास म्हशीच्या दुधापासून बनवलेला तसेच लाकडी भट्टीवर तयार केलेल्या कंदी पेढ्याबरोबरच तूप बासुंदी खवा सोनपापडी आणि गणेशोत्सवानिमित्ताने स्पेशल मोदक आता आमच्या शाखांमध्ये उपलब्ध। कमी साखर आणि गुणवत्तेशी कुठलीही तडजोड नाही। आमच्या शाखा पडताळणी मिल समोर संगमनेर, गणेशनगर संगमनेर, खटपट नाका अकोले, बस स्टँड समोर नारायणगाव, गणेशपेठ सिन्नर आणि शिर्डी। चला तर मग मोदक आणि पेढा घ्यायचा आहे तर पन्हाळे यांचाच। ज्यांनी आपली उभी हयात फक्त विद्यार्थी आणि शिक्षण तसेच शिक्षक यांच्यासाठी खर्च केली असे संगमनेरमधील राष्ट्रपती पारितोषिक आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सोमनाथ कळसकर गुरुजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय। या सोहळ्याला राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, उद्योजक संजय मालपाणी, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विवेक कासार, शाळीग्राम होडगर, माजी प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। स्वतःच्या पेन्शन निधीमधून जमा केलेले 10 लाख रुपयांची रक्कम बाजूला ठेवून त्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी नेत्रदीपक काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन यावेळी गौरवलं गेलं। स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रबोधन संस्थेमार्फत यावेळी विविध जिल्ह्यातील 4 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवलं गेलंय। तर कळसकर गुरुजींच्या पत्नी नलिनी कळसकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडलाय। या आदर्श शिक्षक पुरस्काराचंही पहिलंच वर्ष असून अनेक शिक्षकांनी आपले प्रस्ताव संस्थेकडे पाठवले होते। पुरस्कार निवड समितीनं यातून विद्यार्थ्यांमध्ये आगळेवेगळे शिक्षण देणाऱ्या 4 शिक्षकांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय। कळसकर गुरुजी यांनी नुकतंच 85व्या वर्षात पदार्पण केलंय। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं गेलं। यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, शिक्षणतज्ज्ञ डॉ संजय मालपाणी, आमदार सत्यजित तांबे यांनी कळसकर गुरुजींच्या कार्याचा गौरव केला। सतत कार्य म्हणजे जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत होते, सेवेमध्ये होते, त्याविषयी ते सतत तिथे आताच रोजगार साहेबांनी सांगितलं की शाळेसाठी आणि सर्वांसाठी त्यांनी पूर्णतः समर्पित भावनेने काम केलं, त्याला कार्यसंस्कृती म्हणतो मी कारण। आणि आपण सर्वच जण म्हणतो की शेवटी आपलं प्रामाणिकपणा आणि कार्य करणं हीच खरं आपलं ईश्वर सेवा असते आणि तीच कळसकर गुरुजींनी मानलेली। आपण देवळात जातो किंवा काय आपण तिथे आवडून त्या ठिकाणी जातो, मंदिरात जातो, तिथे आपण देवाची पूजा करतो, अनेक कथा उपवास तपास सर्व काही करतो, परंतु खरं जर काय पुण्य त्याच्यात असेल तर जे आपलं कर्तव्य असतं ते कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं। तर त्या कर्तव्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी असतात, किंवा आपण एखाद्या शाळेमध्ये शिकत असतो किंवा एखाद्या डॉक्टर तिथे जाऊनच काम करतो, किंवा एखादा म्हणजे व्यक्ती त्या शेतकरी शेतात काम करत असेल, उद्योजक त्याच्या कारखान्यात काम करत असेल, त्यावेळेस आपण हेच पाहिलं पाहिजे की आणि सर ते पाहत होते की आपण खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवत असतो, समाजात त्याच्या पलीकडे पाहून जी माणसं त्यामध्ये पाहतात कारण त्यामध्ये एक चुकीची गोष्ट आहे त्या क्षेत्रापुरत्या मदत या सर्व कामाचा शेवटी त्याच्यातून समाज घडत असतो आणि पर्याय राष्ट्र घडत असतं। आणि म्हणून आदरणीय कळसकर गुरुजींनी सातत्याने ही द्वारा मला दिली होती की आपण जे काम करतोय त्यातून आपल्याला राष्ट्र घडवण्याचं काम करेल, किंवा तुम्ही एक विद्यार्थी घडवतात किंवा अनेक विद्यार्थी घडवतात ते जाऊन पुढे जाऊन देशाचे चांगले नागरिक होतात, ते वेगळ्या क्षेत्रामध्ये चांगले कर्तृत्व गाजवतात, मग यालाच आपण राष्ट्र घडवणं म्हणतो ना। गुरुजी आणि बाई हे दाम्पत्य आपल्या गावातलं एक असं आदर्श दाम्पत्य आहे की ज्याने केवळ स्वतःचा संसार नाही पाहिजे जगाच्या संसारासाठी आपण आपला निवृत्ती वेतन आपला मिळणारा पगार आपल्याला मिळणारा प्रत्येक पैसा हा समाजाचा कामाचा आहे असं आदर्श जीवन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दिसलं पाहिजे असं आदर्श जीवन कळसकर गुरुजींनी केवळ कळसकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर नाही आजही संगमनेर कॉलेजवर सकाळ संध्याकाळ नियमितपणे फिरायला येणार माणूस म्हणजे कळसकर गुरुजी आहेत, कधीच काळा होत नाही त्यांचं तितकं फिरणं की वेळ पाळणं या प्रत्येक गोष्टीतून तिथे शिकणाऱ्या मुलांबरोबरही काहीतरी संस्कार होत असतात, तिथल्या वसतिगृहातल्या मुलांनाही ते दिसत असत। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नाही है शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। नैतिक आधार काय असतो तो ज्या क्षणी विद्यार्थ्यांना कळतो ना त्या पुस्तकात ते जे काही शिकतात त्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांच्या शिक्षकांकडे पाहून ते शिकत असतात
आणि अशा व्यक्ती कमी असतात की ज्यांच्याकडे पाहून आपण शिकतो त्यांच्यापैकी एक पुरस्कार गुरुजी आहेत आणि त्यांच्या नावानं दिला गेलेला हा जो पुरस्कार आहे ना तो पुरस्कार नाही आहे ती फार मोठी जबाबदारी या सगळ्या मंडळींना मिळालेली आहे. ह्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आदर्श शिक्षक म्हणून आपण शिक्षकांना पुरस्कार देतोय. शिक्षकांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काहीतरी असं वेगळं काम केलं असेल त्याच्यामुळे जी काही कमिटी त्या आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड करणारी कमिटी होती त्यांनी त्याचा विचार केला असेल. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून बाळासाहेब घोडे सर यांची निवड झाली, गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून प्रदीप काकड सर यांची निवड झाली आहे आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून सुनील ढेरंगे आणि स्वाती बेनके या दोन शिक्षकांची निवड या ठिकाणी झालेली आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि कळसकर गुरुजींच्या नावाने आपल्याला पुरस्कार आज मिळतो आहे. कळसकर गुरुजींचा अभिष्ट चिंतन सोहळा इतका भव्य दिव्य एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतो आहे आपल्याही जीवनामध्ये असा एक प्रसंग आला पाहिजे की असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याही रिटायरमेंट नंतर मोठा झाला पाहिजे असं काम आपल्या हातून झालं पाहिजे अशीच एक आपल्याकडून खरं तर अपेक्षा व्यक्त करतो. आज सकाळपासून कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण फिरतोय आमदार साहेब आम्ही सकाळी वेळेवरच तिथं या कार्यक्रमाला येण्याच्या हेतूने आणि अकोला गुरुजींच्या साठी आपण आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर आपण सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित आहोत. माझे अनेक शिक्षकही गोडते सगळे आम्हाला शिकवले होते अनेक शिक्षक मला तिथं माझे दिसत आहे की जे माझ्या काळापासून शिकवणारे शिक्षक या ठिकाणी आज उपस्थित आहे. मला मूल बाळ नाही मात्र समाजातील मुलं हीच आपली खरी संपत्ती असून त्यांच्यातूनच मला जीवनात मोठा आनंद मिळतोय असे गौरवोद्गार सत्कारमूर्ती सोमनाथ कळसकर गुरुजी यांनी काढलेत. मला मुलगाने मुलगीने असं नाही मला पुतण्या आहे रामदास नावाचा तो अतिशय श्रीमंत आहे तो मला मुलापेक्षाही जास्त येऊ लागतो माझे सगळे कामाचे माझ्या चाळीसच्या चार मुली आहेत त्या मुली माझ्या मुलींपेक्षाही मला अतिशय श्रेष्ठ आणि आदर मानतात सगळे या ठिकाणी आदर आहे आणि तू त्या चांगल्या आयुष्यात समाधानी आहे चांगले आहे मला एक सारखा मुलगा आहे तो सुद्धा अगदी माझ्या मुलासारखा या ठिकाणी अतिशय तत्पर्यता असल्यामुळं काही माझ्या पाहतात बालबाळाला चांगला प्रतिसाद मिळाला 29 पदं मिळाली माझ्या डोक्यात झालं पहिली काढावी मी पहिली इयत्ता काढली दोन मध्ये पहिली इयत्ता काढली तो 1990 आणि 11 ऑगस्ट 12 ऑगस्ट 1990 माझे बाळासाहेब आमदार आमदार होते बाळासाहेबांनी परवानगी मला घरी आणून दिली पंधरा आमदार एवढे काम करणे काम करणं आहे. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख पाहणारे सोमनाथ कळसकर गुरुजी हे आपल्या उभ्या हयातीमध्ये समाजासाठी जीवन जगलेत. त्यांना पुढील आयुष्यासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना साथ देणाऱ्या सवृत्ताई हे एक आदर्श अशा प्रकारचं जोडता एक दुसरे के लिए म्हणतात ना एक दुसऱ्याकरता कसं असू शकतो माणूस सहकार्य करणार त्याचं मुक्तिमंत उदाहरण या दोघांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मला आठवतं की आमदारकीचा माझा कालखंड 85 दरम्यान ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेसच गोली लागला तो कामदार भाट समाज आहे त्या कामदार भाट समाजाचे काही जरूर बसलेले भात करायला
जीवन बदलवण्याचा प्रयत्न करणं ही अत्यंत महत्त्वाची गरज होती. तर त्यामध्ये सगळ्यात चांगला पदाधिकारी सुरुवातीला तुम्ही घेतला असेल तर तो आदरणीय कळसकर गुरुजी यांनी घेतला. आणि त्यांनी गोलेवाडी येथे गोकुळ नावाची एक अशी वेगळी संकल्पना मध्ये तयार केली. आणि मला आठवत मला होतो आणि छोट्या छोट्या झोपड्या होत्या, छोट्या छोट्या झोपड्या तयार केल्या साध्या पद्धतीनं. आणि त्याच्यामध्ये त्या मुलांना आणून त्यांना व्यवस्थित राहणं शिक्षण याची व्यवस्था केली गेली. गोकुळ नाव गेलं प्रथम तर त्यांनी त्या समाजातील त्या मुलांना वेगळं काढून वेगळ्या पद्धतीनं कसं त्याला शिक्षण देता येईल काळजीपूर्वक याची काळजी घेतली. पण तेवढं थांबलं नाही, कळसकर गुरुजींनी त्यांचं शाळा चालू केली. शाळेच्या पलीकडं जाऊन त्यामध्ये मुलींचं वस्तीकरण आणि हे सोयीचं त्या मुलींमध्येच राहणं, त्यांच्याबरोबर त्यांची काळजी घेणं, जेवण खावण अभ्यास सगळं. आणि आता मी विचारलं की तुमची आता मुली किती, तर आता सांगितलं 96 मुली आहेत, 96 एवढ्या मुली आजही देशातील शिकतात. आणि मग ते 2006 साली त्यांनी हा उपक्रम सुरू केला असते गाचा. 2006 नंतर आता 17 वर्ष झालेले आहेत. 17 वर्षामध्ये जर प्रत्येक वर्षी काही मुली ज्या सुद्धा त्यांचा जर विचार आपण केला तर त्या मुलींना आधार नव्हता, त्यांची परिस्थिती गरीब होती, अशा मुलींना वस्तीकरण प्रवेश द्यायचा, त्यांची काळजी घ्यायची आणि घरच्या माणसासारखी आई वडिलांसारखी काळजी घ्यायची आणि त्यांचं जीवन चांगल्या पद्धतीनं पुढे जायची काळजी त्यांनी कृतीने घेतली. किती संख्या असेल कदाचित मुलींजवळ तो आकडा असू शकतो, परंतु पूर्ण जीवन बदलून टाकलं, त्या मुलींचं जीवन बदलून टाकलं ही सोपी गोष्ट नाही. किती अल्पावधीत त्यांच्या जीवनामध्ये झाला आणि हे हे कर्म म्हणजे मनापासून ज्यावेळेस अंतःकरणापासून माणूस करतं त्यावेळेसच शक्य असतं ते आयुष्यभर करतो. सतत कार्यरत राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते करता कसं जीवन जगावं, समाजामध्ये कसं कार्य करावं, दुसऱ्याच्या जीवनात आनंद कसा निर्माण करावा, असं असं जीवन देण्याचा प्रयत्न करतो आपण. ते कळसकर गुरुजींचं उदाहरण हे आहे. आणि म्हणून गुरुजी तुमचं खूप अभिनंदन आम्ही करतोय, शुभेच्छा तुम्हाला देतोय, चांगलं आरोग्य तुमचं राहाव, खूप असे खूप वर्षापर्यंत आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावे. इथे गुरुजींचा आदर्श गुरुजींचा सत्कार आपण केलाय, काही ना काही नवे उपक्रम करणारे हे सगळे आहे. माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेचे सगळे जिल्हा परिषदच्या शाळेचे आहेत. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कळसकर गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्याला संगमनेर शहर आणि तालुक्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. बाळासाहेब घोडे, प्रदीप काकड, सुनील ढेरंगे, स्वाती बेनके या शिक्षकांना हा पुरस्कार देऊन त्यांचाही गौरव केला गेला. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीणकुमार पानसरे. मोबाईल 84 68 81 64 40.